शासकीय कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीसाठी 500 आणि 1000 जुळ्या नोटा स्वीकारण्याच्या धोरणामुळे शासकीय तिजोरीमध्ये लाखो रुपयांची भर पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याची घोषणा केली. नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा बँकेत किंवा पोस्टामार्फत बदलून घेण्याकरिता 30 डिसेंबर पर्यंत मुदत दिली. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व बँकेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तरी शहरवासियांची अडचण कमी झाली नाही. बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा बोजा कमी करण्याकरिता सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या वतीनं थकीत करापोटी जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. यामुळे गेल्या 3 दिवसात जवळपास 1000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले. ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा घरपट्टीच्या थकबाकीपोटी नागरिक मोठ्या संख्येने जुन्या नोटा जमा करत आहेत. 250 घर असलेल्या बालापूर सारख्या लहान ग्रामपंचायतीतही 2 दिवसात लाखो रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्षभर कष्ट करावे लागत होते, ते आता फक्त 3 दिवसातच वसूल झाले आहेत. आज दिवसभरापर्यंत आम्हाला 1 ते 1.5 लाखापर्यंत वसूल येईल अशी अपेक्षा आहे. कारण आम्ही प्रत्येक घरोघर जाऊन आणि लोकांना अशी अनाउन्समेंट केली आहे की आपल्याकडे जे जुन्या 500 आणि 1000 ज्या नोटा असतील त्या ग्रामपंचायतला आम्ही भरणा करून घेत आहोत. त्यासाठी लोकांचा मी आम्हाला प्रतिसाद भेटत आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद भेटत आहे. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आणखीन आमची म्हणजे घर जमा करावा लोकांनी आणि आमचं उत्पन्न वाढावं ग्रामपंचायतचं. आमची ग्रामपंचायत जरी छोटी असली तरी पण आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त घर लोकांनी भरणा करावा ग्रामपंचायतला. गावामध्ये चांगल्या पद्धती वसुली झालेली आहे. गावात व्यवस्थितपणे गाववाल्यांनी जेवढे आजूबाजूच्या परिसराने जुन्या नोटा चालतात आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की बा जुन्या नोटा चालतात 14 तारखे रात्री 12 पर्यंत जुन्या नोटा चालतात आणि लोक हळूहळू ते पैसे जमा करतात. काल बरेचसे पैसे 1 लाखाच्या आसपास आकडा जमा झालेला आहे. उरलेत काही पैसे आज संध्याकाळपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. ग्रामपंचायतमध्ये काम छोटी ग्रामपंचायत असली तरी ह्या गावात पैसा टॅक्स लोक भरत होतात. पण आज आपण या जुन्या नोटामुळं कर आज जास्त काल 2 दिवसामध्ये कर बऱ्यापैकी जमा झालेला आहे.